सर्वांना नमस्कार. विद्यार्थी गुणवत्ता योजना यामध्ये सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना या योजनेची माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. बघा, आदिवासी विकास विभागाचा शासन निर्णय 31 मे 2010 यानुसार इयत्ता 1 ते 10 मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच इतर किरकोळ खर्च भागविण्यासाठी सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष 2010-11 पासून राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे. या योजनेचा फॉर्म ऑनलाईन भरावा. हा फॉर्म ऑनलाईन भरण्याकरिता या वेबसाईट वर जावं लागते मित्रांनो, आणि या वेबसाईट वर हा फॉर्म आपल्याला भरता येतो. या योजनेचा जो तपशील आहे, योजनेचं नाव सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना, याचा जो उद्देश आहे तो उद्देश आहे आदिवासी 100% विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, हा मुख्य उद्देश आहे. या योजनेचे पात्रता जे निकष आहेत ते आहे, नंबर 1 निकष आहे, सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या इयत्ता 1 ते 10 अनुसूचित जमातीचे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. दुसरी पात्रता, पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे. आणि तिसरी पात्रता, लाभार्थी विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे. याची जी रक्कम मिळते ती रक्कम आहे वर्ग 1 ते 34 साठी 1000 रुपये वार्षिक, वर्ग 5 ते 7 साठी 1500 रुपये वार्षिक, तर वर्ग 8 ते 10 साठी 2000 रुपये प्रतिवर्ष. याप्रमाणे ही रक्कम विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. मित्रांनो, याच पद्धतीनं आपण इतरही ज्या योजना आहेत त्या योजना आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेल्या आहेत.